किती फूट आहे अंदाजे? 7 फूट नाही हो, 5.5 फूट निसो पक्षे बाहेर काढते बा, बेडू खाल्ला. अरे बापरे बाप. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सर्पमित्र गोपाल पाटील. मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मालेगावपासून 10 किलोमीटर ब्राह्मणवाडा गाव आणि ब्राह्मणवाडा गावाचे शेजारी प्रदीप जगताप यांचा कोठा आहे. मित्रांनो, कोठ्यामध्ये खूप मोठ्या साईजचा साप आहे. कोणता आहे त्यांना ओळखलं नाही मित्रांनो. आणि हे आमचे मित्र, यांनीच फोन केला मला. आमचे जीवलग मित्र नंदूभाऊ जगताप. आता नेमकं पाहू कोणता आहे साप इथे. धामन आहे, धामन आहे, मोठ्या साईजची धामन आहे. रक्त लागेल भेंडके गिळेल असते. किती फूट आहे अंदाजे? 7 फूट नाही हो, 5.5 फूट नेसो. 8 ते 8.5 फूट जामाने. यानं काहीतरी उंदीर नाही तर बेडू खाल्लेलं आहे मित्रांनो. तू पाहू शकता हे सेंटरमध्ये याचं पोट जे आहे तर फुगलेलं आहे. हॅलो, इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक, मराठीमध्ये धामन, हिंदीमध्ये धामन, पूर्णपणे बिनविषारी. आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला उंदीर आणि बेडू खाण्यासाठी येतो. मानवाशी याचं काही घेणं नाही मित्रांनो. आपल्याला असं वाटत नाही की त्यांना जे खाल्लेलं आहे का नाही, म्हणजे बाहेर काढावं म्हणून. तुमच्या नीट यायला चालते का? हो, आता काय नाही काढली. पण सापडलं ज्यावेळेस आपण पकडतो का नाही, त्यावेळेस ते घाबरते. सरप काय? हो, घाबरते. आणि घाबरल्याच्या कारणानं ते त्यांना जे बी खाल्लेलं आहे ते बाहेर काढते. बाहेर काढते. हां, तसं तर हे आता आता कसं हे शेताचा म्हणजे सगळं भाग आहे. शेताची हे असं धामन साप म्हणजे बिनविषारी असते. हे साप पकडायची काय गरज नसते. आता हे जर तुमच्या शेतात असते, आता येथे होती म्हणून पकडायचं काम पडलं घरात, नाहीतर हे जर बाजूला असते का नाही शेतामध्ये, मी फोन नसता लावला तुम्हाला, तर पकडायची काय गरज नव्हती. याच्यापासून कोणाला काही धोका नाही, कोणाला काहीच धोका नाही. चावला बी तरी पूर्णपणे बिनविषारी. याच्यामध्ये 1% सुद्धा व्हेनम, विष, जहर, पॉयझन नाही. डसला कोणाला? आणि तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये नाही जर गेले, आता नंदूभाऊ नंदूभाऊ नाईला जाणं याचं हे आता भक्ष्य बाहेर काढते हे बा, बेडू खाल्ला. अरे बाप रे बाप, भयानक. मोठमोठ्या साईजचे 2 बेडू खाल्ले मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. तसं तर हे धामन सापाच्या पोटातून अन्न बाहेर काढणं म्हणजे आपल्या नजरेत गुन्हा आहे असं म्हणा. काऊन की तिने ते भक्ष्य केलं होतं आहे का नाही. म्हणजे आता हे आपल्या परिसरातले 2 बेडू त्यानं कमी केले. आता इथं जर राहिला का तर तुमच्या कोठ्यातनी जे उंदरं वगैरे राहते तर इथं कोठ्यात असते, कोठार असते ना, तर कोठार म्हणलं की तिथं उंदीर वगैरे येतात जास्त. उंदराला हे साप खाते. आपल्या भारत देशातला सर्वात जास्त उंदीर खाणारा साप. नाही उंदीर भेटला तर बेडूक खाते, म्हणून इंडियन रॅट स्नेक म्हणतात. मराठीमध्ये धामन, हिंदीमध्ये धामन, गोडापचवट देखील म्हणतात, कारण आपल्या भारत देशात सर्वात जास्त धावणार असतात. भेंडक्या केवढा मिळत होती ना. सफळ असते ना, लय स्पीड राहते. इले चांगल्या प्रकारे आपण सापाला हँडल केलेलं आहे, पिशवीमध्ये पॅक पण केलं. आता याच्या पर्यावरणामध्ये याला रिलीज करण्यात येईल मित्रांनो. सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा आणि माहिती सांगण्याचा प्रवास चालू आहे.
असा चल रहे अशा आहे हा व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास हे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचली पाहिजे. आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्राला संपर्क करा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. साप पकडतील आणि त्याच्या पर्यावरणामध्ये रिलीज करतील. पुन्हा कधीतरी भेटू अशाच नवीन परिवाराची मदत करताना, रप्टांची मदत करताना. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, व्यस्त राहा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम.